गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाचं त्या ठिकाणी खात ओपन केलं जातं. योगेश कुंभारकर आणि आशिष मात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. धावांचा सिग्नेचर केला जातोय. दोन धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अष्टविनायक गंधारी संघ तुम्ही पाहतात एका बाजूला, तर गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली एका बाजूला असेल. हा चेंडू पुन्हा एकदा पुलटा चेंडू फेकला होता. नो चा इशारा आलाय. नो प्लस फोर रन एकूण या पाच धावा चेंडू वरती दिला जातील. खराब गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये डिझायर. तर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा खराब चेंडू पिकलाय गोलंदाजांना. नोचा इशारा आलाय. फ्रीट असेल हा चेंडू त्या ठिकाणी. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जेलची संधी इथे मात्र होती. जरी जेल टिपला असता तरी सुद्धा फलंदाज इथे मात्र बाद होऊ शकला नसता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजून दोन धावा या चेंडूवरती एकवटल्या जातील. संघाची टोटल पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगली उभारली गेली आहे. योगेश कुंभारकरच्या माध्यमातून आपण पाहतोय फलकावरची टोटल लागली गेली आहे. तब्बल नऊ धावा फलकावरती. पॉवर प्ले चं पहिलं षटक या ठिकाणी सुरू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा करतोय गोलंदाज. आपण पाहतोय हरीश भोईर ओव्हर द विकेट. हा चेंडू योगेश साठी त्या ठिकाणी बघा ऑप्शन वरती ठेवला गेला होता. व्हाईट वॉर्करचा वापर केला होता गोलंदाज. आपण पाहतो हरीश भोईर ना या ठिकाणी निश्चित. आपण पाहतो योगेश कुंभारकर सुद्धा त्या ठिकाणी माझा कलून चुकला होता की निश्चित या चेंडूवरती फटका मांडणं खूप कठीण असेल. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूचे सांगता पाहायला मिळते ओव्हर द विकेट. हा चेंडू शफल झाले होते. जागा बनवली होती शोकसाठी. इथे माझं चेंडू गुडल्यान स्पॉट वरती पडतोय. चेंडू पडल्यानंतर बघा सरळ त्या ठिकाणी मध्ये येतो. अंगावरती त्या ठिकाणी आतमध्ये आला होता. या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. आपण पाहतोय गोलंदाज हरीश भोईर तुम्ही पाहतात पहिल्या षटकामध्ये ज्याला प्राचारण केलं गेलंय. अष्टविनायक गंधारी बी संघ तुम्ही या ठिकाणी पाहतात. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली. हा चेंडू योगेश कुंभारकर साठी. उचाई ज्यादा मत लंबाई पाबी लागेल. चेंडू वन बाउन्स टू बाउन्स आणि या ठिकाणी चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतो योगेश कुंभारकरच्या बॅट मधन डीज आहे. जरा लक्ष द्या. तर या ठिकाणी बघा आपण पाहतो निश्चितच योगेश कुंभारकर बद्दल म्हटलं गेलं तर पाहायला गेलं तर आपण पाहिलं होतं स्पर्धेतील आपण पाहिलं होतं अर्धशतक त्या ठिकाणी निश्चित आम्ही पाहिलं होतं योगेश कुंभारकरचा या वर्षी हंगामामध्ये. दहा चेंडू त्या ठिकाणी बॅटची करा घेतो. खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट. थर्डमॅन क्षेत्रामधून चेंडू फरार. सी मारे का बाहेर. चार धाबेंसाठी डीज आहे. गंधारी बी संघाकडनं त्या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक चौकार एकवटला गेला योगेश कुंभारकरच्या माध्यमातून. आपण पाहतोय पहिलं षटक सहाच्या सहा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय योगेश कुंभारकरनं खेळून काढलेत. योगेश कुंभारकर बद्दल वक्तव्य केलं गेलं तर आपण पाहतोय या वर्षीच्या हंगामामध्ये पहिला सामना होता. आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ कोणी येथे त्या ठिकाणी मध्ये स्पर्धा भरवली गेली होती. काप्रसिद्धी पाले संघासमोर खेळताना तब्बल 58 धावा एकतर्फी अभिनव दाखवलं होतं त्या सामन्यामध्ये. सामना जिंकून दिला होता आणि पहिलं अर्धशतक या वर्षीच्या हंगामामध्ये योगेश कुंभारकरचं त्या मैदानावरती पाहायला मिळालं होतं. तोच फलंदाज या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आता दुसऱ्या बाजूने तेवढाच अनुभवी फलंदाज तुम्ही पाहता ज्यानं बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या होत्या. सातत्याने आपण पाहतोय 5 ते 6 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतोय आपल्या संघासाठी. त्या ठिकाणी आशिष मात्रे सुरुवातीला आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट इथे मात्र त्या ठिकाणी नव्हता. मात्र ग्रामीण क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जात नव्हतं. तेव्हा
आशीष मात्रे मनीष कोलेकर प्रमोद असल अंबरनाथचे असे खेळाडू त्या ठिकाणी ओपन टेनिस क्रिकेट खेळायचे तर त्या ठिकाणी आपण पाहतोय त्यातील एक खेळाडू चिंचवली क्रिकेट संघाचा आपण पाहतोय आशीष मात्रे असेल अनुभव आशीषकडे मतलब इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल योगेश कुंभारकरच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली फलंदाजी झाली आहे तर दुसऱ्या बाजूने दुसऱ्या एंडला साथ द्यावी लागेल पार्टनरशिप करावी लागेल आपल्या संघासाठी वो द विकेट हा चेंडू आशीष साठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपरली झालंय अजून एक चौकार येतोय यावेळेस फलंदाज असतील आशीष मात्रे ठीक आहे त्या ठिकाणी बघा चिंचोली गावचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व योगेश मात्रे साहेबांना विनंती करू आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा पाहायला मिळेल मात्र हा चेंडू आशीष मात्रे ऑन अ फायर मी म्हटलो तर अनुभव असेल आशीष मात्रे कडे या ठिकाणी अनुभव दाखवत असताना आशीष मात्रे हा षडकार आलाय आशीष मात्रेच्या बॅट मधनं टीज आहे मात्रेंना विनंती करेन आपण त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण एक स्पर्धा पाहणार छत्रपती चषक 2018 पर्व आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी जी स्पर्धा सुरू होणार आहे छत्रपती चषक खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून 3 दिवस चालणारी स्पर्धा असेल ज्या ठिकाणी त्या स्पर्धेच्या आयोजकांना विनंती करतो या आपण हा चेंडू आशिष साठी फाईन खेळले होते सुवर्लीगच्या दिशेने चेंडू जातोय एक धाव कंप्लीट दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी पारदर्शक सुद्धा लावलं गेलंय बॅक टू बॅक 3 षटकांसाठी बॅक टू बॅक 3 चौकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र लावलं गेले योगेश मात्र या आपण संघाची टोटल आपण पाहतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 17 धावा एकवटले गेले आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये आतिश कारभारी गोलंदाजी करतोय दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये थोडंसं मागं षटक फेकत असताना संघाची टोटल इथे पुढे सरकली आहे 29 धावा पलकावरती लागल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना खूप मजबूत टोटल उभारण्याचा प्रयत्न केला जातो आशिष आणि आपण पाहतोय योगेशकडनं खूप चांगली फलंदाजी होते दोन्ही बाजूना आता गोलंदाज सज्ज आतिश कारभारी ओव्हर द विकेट हा चेंडू आशिष साठी पडल्यानंतर बघा त्या ठिकाणी पाहावं लागेल लाईन इथे पाहावी लागेल लाईन खराब पाहायला मिळते पंच नवीन शेट्टी सर आमच्याकडे वळतात व्हाईटचा इशारा आलाय संघाची टोटल 1 ने पुढे सरकेल 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यास बघा खूप चांगली फलंदाजी झाली कारण अद्यापही दुसरं षटक मार्गस्थ आहे दुसरं षटक अजूनही संपलं नाहीये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पुरेपूर फायदा उचलला जातोय हा चेंडू बॅकफुटला जाऊन सुरेख फटका केला जातोय लेट कट केला पाहता पाहत सीमा रेखा बाहेर आशिष मात्रेच्या बॅट मध्ये हा तिसरा मोठा फटका आणि हा चौकार वर्णन मी केलं होतं सातत्याने 5 ते 6 वर्ष क्रिकेट आपल्या संघासाठी केलं होतं आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं ग्रामीण क्रिकेटला प्राधान्य दिले जात नव्हतं तेव्हा ओपन टेनिस क्रिकेटमध्ये का याची निवड व्हायची या खेळाडूची निवड होत होती याचं उत्तम उदाहरण आता मध्ये देत असताना आशिष मात्रे हा चेंडू त्या ठिकाणी आशिष साठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता टायमिंग व्यवस्थित होत नाहीये संपर्क नाहीये शेवटचा चेंडू गोलंदाज आतिश कारभारीने निर्धाव फेकलाय षटक क्रमांक दुसरं सुद्धा समाप्त झाला 2 षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र समाप्त झाला पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आपण पाहिल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्यात आतिश कारभारीनं खूप मागडी गोलंदाजी केली अष्टविनायक गंधारी बी टीम साठी तुम्ही पाहतात 17 धावांचं षटक पुन्हा एकदा पाहायला मिळालं 17 आणि 17 तुम्ही पाहता दोन्ही ओव्हरमध्ये धावसंख्या उभारली गेली फलकावरची टोटल 2 षटकांमध्ये खूप मोठी उभारली गेली त्या ठिकाणी चिंचवली क्रिकेट टीमची धावसंख्या 34 34 धावा फलकावरती डीज आहे सर्व गर्भिष्ठ मानाच्या शिवचरणी महाराजांची आठवण करून दिली
डीजे मास्टर विशाल शरद रवी यांच्या माध्यमातून खूप चांगले संगीत आपल्याला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात. आता सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. हा चेंडू ताकदीचा योग्य तो वापर नाही, मात्र त्या ठिकाणी डोक्याचा वापर केला जातोय. योगेश कुंभारकरच्या बॅटमध्ये चांगला फटका पाहायला मिळाला होता, मात्र या चेंडूवरती दोन धावा इथे मात्र एक पडल्या जातील. हळूहळू त्या ठिकाणी मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. अद्याप आपण पाहतोय एकही फलंदाज बाद नाहीये, खूप चांगली टोटल उभारली गेली फलकावरची. टोटल 36 धावा फलकावरती. स्पर्धेचे आपण पाहतोय छत्रपती चषकाचे आयोजक योगेश मात्र या ठिकाणी मात्र मंचावरती त्यांचं आगमन झालंय. खूप मोठे व्यक्तिमत्व सातत्याने त्यांचा साथ बऱ्याचशा स्पर्धेने लाभतं. तर त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे, शेतक्षक जवळपास होते पोहोचू शकत नाहीयेत, खूप दुरुपर्यंत आले होते. मिड विकेट काऊ कॉर्नर मधून आले होते, मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय पोहोचू शकत नाहीयेत. अजून दोन धावा इथे मात्र मिळतील योगेशला. चिंचोली क्रिकेट टीमला संघाची टोटल दोनने पुढे सकते 38 धावा फलकावरती. संगीत लोखंडे गोलंदाजी मार्गवरती सज्ज. हा चेंडू योगेश साठी टॉप आहे, त्या ठिकाणी उडायला गेले, लक फॅक्टर ऑन असेल आणि या चेंडूपाती सुद्धा धावा मिळतील चिंचवली क्रिकेट टीमला. योगेश कुंभारकरला 4 धावा. आज बऱ्याचशा खेळाडूंचा आपण पाहतोय निश्चित गणेश लक फॅक्टर कधी कधी ऑन असतोय, कारण आपण पाहतोय जेव्हा जेव्हा झेल उडतात तेव्हा तेव्हा झेल. आता मगाशी झेल उडाली होती आपण पाहिलं होतं मागच्या चेंडूवरती, तेव्हा मात्र खेळाडू पोहोचू शकला नाही. त्याच्यानंतर पाहतो या ठिकाणी मात्र टॉप एच उडाला होता, मात्र क्षेत्रक्षक खूप लांब होते आणि त्या ठिकाणी चेंडू सीमा पार सुद्धा जातो. 4 धावा पुन्हा एकदा मिळतात योगेश कुंभारकरला चिंचवली क्रिकेट टीमला. संघाची टोटल खूप वेगाने पुढे सकतीये. हा चेंडू मॅकपुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, वीरेंद्र सेवक साईनला खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुसरा अँगलने मात्र दाखवत असताना योगेश कुंभारकर की अशा प्रकारचा शॉट येथे मात्र मला खेळायचा होता, मात्र प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळते. संघाची टोटल धाव फलकावरती लागली गेली 42 धावा फलकावरती. खूप चांगली टोटल उभारली जाते चिंचोली क्रिकेट टीमकडनं. हा चेंडू ऑप्शिंगवरती ठेवला गेला होता, लाईन खराब पाहायला मिळते. पंच आमच्याकडे बोलतायत फिरोज खान सर, व्हाईटचा इशारा आलाय. संघाची टोटल एकने पुढे सरकेल 43 धावा फलकावरती. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. सुरगी सतीश पाटील चषक 2018 पर्व या ठिकाणी सुरू असेल. लकी ड्रॉ साठी निश्चितच सूचना करतो प्रेक्षक वर्गांना की आपण जायचंय. हा चेंडू अजून एक मोठा फटका, वन्स अगेन जागा बनवली ती सोख साठी, फाईन केलेत आणि चेंडूला बिरकावून दिलाय लॉंग लेग झोन मधून. इथून माझा चौकार येतोय योगेश कुंभारकरच्या बॅट मधन डीज आहे. पाच चौकार त्या ठिकाणी दाखवतो आपल्या फलंदाजच्या मार्फत. आपण पाहतोय योगेश कुंभारकर ऑन अ फायर, अप्रतिम फलंदाजी करतोय मैदानाच्या चौपेर फलंदाजी करणार तुम्ही पाहतायत त्या ठिकाणी मात्र योगेश कुंभारकर. तर जरा खेळाडू कक्षामध्ये पाणी द्यायचं आपण आयोजकाने विनंती करतो, खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी द्या. खेळाडू आम्हाला मागणी करतायत पाण्याची, जायचं आपण खेळाडू कक्षामध्ये. त्या ठिकाणी खूप चांगली फलंदाजी होते योगेश कुंभारकर ऑन अ फायर. बघा हबी झालाय सर्व गोलंदाजांवरती आपण पाहतोय हल्ला चढवला जातोय. योगेश कुंभारकरच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी होती. हा चेंडू बॅकपुटला जाऊन सुरेख फटका केला जातोय, पॉईंटच्या डोक्यावर ना बिरकावून दिला चेंडूला, सीमा पलीकडे जातोय चेंडू. अजून एक दंदनी चौकार योगेश कुंभारकरच्या बॅटमधन डीज आहे.
मग तो बोलूया व्यासपीठावरती आपण पाहतोय त्या ठिकाणी आमच्या सोबत काय मान्यवर जॉईंट झालेत आपण पाहतोय चिंचवली गावचे खूप मोठे व्यक्तिमत्व आमच्यासोबत जॉईंट झालेत योगेश म्हात्रे यांचा या ठिकाणी येतो जे सन्मान केला जाईल मान्यवरांना विनंती करा आपण पाहतोय स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रमुख शिल्पकार या स्पर्धेचे आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र आदेश पाटील साहेबांना विनंती करा आपले शुभ असते त्या ठिकाणी मात्र योगेश म्हात्रेंचा येतो जे सन्मान करायचा आहे मान सन्मान केला जाईल या ठिकाणी मान्यवरांचा त्याच्यानंतर जगन वायले वसारगावचे यांचं सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी मात्र आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं त्यांचं सुद्धा येतो जे सन्मान केला जाईल त्याच्यानंतर प्रताप साहेब अंबरनाथचे या ठिकाणी यांचं सुद्धा येतो जे सन्मान केला जाईल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदित्यदा पाटील यांच्या शुभ असते खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहतात आणि तेवढंच प्रेम या स्पर्धेला मात्र दिलं जातोय मान्यवरांकडनं कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तिसरा दिवस आजच्या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय आतापर्यंत भरपूर मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन गेलेत कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं कल्याण पूर्वेचे आमदार गणपत शेठ गायकवाड या ठिकाणी मात्र उपस्थित झाले होते गणपत शेठ गायकवाड यांची सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थिती लागली होती महत्वाचा बेल या स्पर्धेला दिला जातोय कारण हे प्रेम आहे आमच्या स्पर्धेमध्ये हे प्रेम आहे आतिश दादांवरती हे प्रेम आहे आपण पाहतोय पी एस पाटील साहेबांवरती आणि आपण पाहतोय संपूर्ण जांभिवलीपाडा यांच्यावरती खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र उभारली गेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहता त्या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं खूप मोठी स्पर्धा या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करेल हा चेंडू आशिष म्हात्रेच्या बॅटमधनं अजून एक चौकार आलाय खूप चांगली फलंदाजी होती मैदानावरती इथे मात्र पुन्हा एकदा व्यासपीठावर बोलूया तर या ठिकाणी सागर गायकर यांचा सुद्धा या ठिकाणी मात्र येतो सन्मान केला जाईल गोरपे गावचे तुम्ही पाहू शकता यंगस्टर आहेत त्या ठिकाणी मात्र त्यांचा सुद्धा येतो सन्मान केला जातोय मग तो बोलूया मॅच कडे खूप मॅच हिणपट होते कारण फलंदाजी खूप आपल्यातून तुम्हाला पाहायला मिळते योगेश म्हात्रेनं पूर्णपणे योगेश कुंभारकरनं पूर्णपणे वनवा पेटवलाय मैदानावरती सहा चौकार इथे मात्र दाखवलेत आणि आशिष म्हात्रे सुद्धा चांगले खेळ करतोय हा चेंडू आशिष साडी त्या ठिकाणी टॉपेज असेल जेलची संधी पुन्हा एकदा आली होती चालून पोहोचत नाहीये आणि अजून दोन धावा इथे मात्र एकवटल्या जातील चिंचवली क्रिकेट टीमच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतोय फलकावरती टोटल 57 धावा लागले गेलेत खूप चांगली टोटल इथे मात्र उभारली जाते आशिष म्हात्रे आतापर्यंत खेळ केलाय तीन चौकार आणि एक षटकार दाखवलाय चौथं षटक सुरू आहे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आतिश कारभारी पुन्हा एकदा असेल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज हा चेंडू आशिष साठी टायमिंग पावर लागेल टायमिंग त्या ठिकाणी मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय फलंदाज आशिष म्हात्रे इथे मात्र बाद होणार सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी फलंदाज आशिष म्हात्रेला पहिला धक्का लागतो त्या ठिकाणी चिंचवली क्रिकेट टीमला आशिष म्हात्रे बॅक टू द पवेलियन सुभाष इथे मात्र फलंदाज बाद झालाय आशिष म्हात्रेनं खूप चांगला स्टार्ट आपल्या संघासाठी दिला खूप चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली योगेश कुंभारकर आणि निश्चित आपण पाहतोय त्या ठिकाणी आशिष म्हात्रेमध्ये खूप चांगली पार्टनरशिप झाली वैयक्तिक आपण पाहतोय आशिषनं धावसंख्या बनवली 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय बघा खूप चांगली फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी मात्र पहिला ब्रेक तो आता निर्माण करून देतोय आतिश कारभारी 57 धावांची पार्टनरशिप इथे मात्र झाली आहे खूप मोठी पार्टनरशिप झाली आहे हा चेंडू योगेश कुंभारकर साठी यशरक्षक त्या ठिकाणी चपला दाखवण्याचा प्रयत्न केला होता डायरेक्टली दिलं होतं मात्र शेवटच्या एंडला बॅट प्लेस त्या ठिकाणी ओपन केला होता मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करतोय पॉपिंग क्रीजमध्ये येतोय त्या ठिकाणी मात्र योगेश कुंभारकर निर्धाव चेंडू जे सांगता इथे मात्र पाहायला मिळते बघा त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक असतील ना निश्चित आपण पाहतो स्वयंसेवकांना सूचना असेल ना जेव्हा चेंडू बाहेर जातोय सीमारेषे तेव्हा आपण चेंडू आणायला जायचं आहे कारण खेळाडू त्या ठिकाणी मात्र बाहेर जाणार नाहीयेत तर आपण लक्ष द्या थोडस ओव्हर द विकेट हा चेंडू योगेश कुंभारकर साठी जागा बनवली होती योगेश कुंभारकरनं पुन्हा एकदा मग त्या ठिकाणी तेवढी सुरेख लाईन ठेवली जाते ऑप्शिंग वरती चेंडू ठेवला होता त्या ठिकाणी मात्र थोडस स्टीन स्टम्प सोडून त्या ठिकाणी मात्र शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज योगेश कुंभारकरनं मात्र टायमिंग घडत नाहीये आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू जी सांगता पाहायला मिळते कम बॅक दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीम साठी आतिश कारभारी तुम्ही पाहतात ओव्हर द विकेट
हा चेंडू फुल टॉच चेंडू फेकला गेला होता. या चेंडू वरती जर निश्चित आपण पाहते चेंडू कनेक्ट झाला असता तर षडगार किंवा सहकार निश्चित पाहायला मिळाला असता. मात्र तो टाइमिंग होत नाहीये प्रॉपरली, त्या ठिकाणी चेंडू कनेक्ट होत नाही बॅटला. आणि इथे मात्र अजून दोन धावा एकवटले जातील. संघाची टोटल चार षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतायत फलकावरती लागली गेली आहे. खूप मजबूत टोटल तुम्ही पाहतायत, तब्बल 59 डावा इथे मात्र उभारले गेले आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय गावदेवी, जे गावदेवी क्रिकेट संघ चिंचवड यांच्या माध्यमातून आशिषनं खूप चांगली फलंदाजी केली, 20 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवरती आलाय हरीश. मात्र तुम्ही पाहतात फलकावरची टोटल 59 डावा चार षटक इथे मात्र समाप्त झाली आहे. तर बघा या ठिकाणी माझा पुढचा सामना होता कोणी विपक्ष माणेरे. आता तो सामना या ठिकाणी माझा होणार नाहीये. तो सामना चौथा सामना असेल तो, त्याच्या अगोदर आपण जो चौथा सामना आहे त्या संघाने आपण बोलूया. गोरपे संघाला विनंती करी, गोरपे संघाचा संघनायक आणि नवीन वडवली संघाचा संघनायक या दोन संघाने यायचं आहे. पुढचा सामना आपला असेल याची दक्षता घ्या, कारण काही कारण असतं त्या ठिकाणी. मात्र कोणी संघ आणि माणे संघ निश्चित आपण पाहतो यांचे पुढचा सामना आहे. त्यांच्यामध्ये खेळणार नाही आम्ही, चौथा सामना खेळणार होतो. या ठिकाणी आपण सामना पाहणार आहोत गोरपे विपक्ष नवीन वडवली या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघटना यायचे व्यासपीठावरती, त्या ठिकाणी संपर्क साधायचे आयोजकांशी. तसेवरती षटक डेट ओव्हर मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू वारेसाठी चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीपर कबर मधून चेंडू फरार, अपलातून फलंदाजी होते. एका बाजून एकोश कुंभारकर, दुसऱ्या बाजून आपण पाहिलं होतं आशिष मात्रे, आणि आता मात्र फलंदाज त्या ठिकाणी पाहतोय हरेश मात्रे. डीज चौकार आलोय फलंदाज. आपण पाहतोय हरेश मात्रेच्या बॅटमधून, त्या ठिकाणी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. शेवटचे षटक सुरू आहे. डेट ओव्हर मध्ये गोलंदाज मयूर भंडारीला प्राचारण केलंय. ओव्हर द विकेट सज्ज. हा चेंडू सर्व बॅटने खेळून करतोय, अपलातून फलंदाजी. व्हेरी गुड लॉंग ऑफच्या डोक्यावर ना हा मोठा फटका. सहा धावा गुड शॉट डीज. जबरदस्त फलंदाजी होते मैदानावरती. धाव पलक खूप वेगाने पुढे सरकते चिंचवली क्रिकेट टीमची. धाव संख्या इथे मात्र लागली गेली. आपण पाहतोय फलकावरची टोटल 69 धावा बघा फलकावरती लागल्या गेल्यात. उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर द विकेट हा चेंडू आरएससाठी आडव्या बॅटने खेळून काढला होता. मात्र त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, दोन धावा सुद्धा इथे पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धाव संख्या खूप वेगाने पुढे सरकती आहे. 71 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. खूप चांगली टोटल उभारली जाते अष्टविनायक गंधारी बी संघासमोर. गंधारी बी संघ त्या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला होता. मात्र त्या ठिकाणी निर्णय आता मात्र त्या ठिकाणी थोडासा खराब पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट हा चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. फलंदाज त्या ठिकाणी बाद होणार. यष्टन वरती सरळ चेंडू आदळलाय आणि हरेश मात्रेच्या पारीचा अंत इथे झालाय. हरेश मात्रे ना शेवटच्या मुवमेंट मध्ये आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली. एक चौकार आणि एक षडकार दाखवला. खूप चांगली फलंदाजी आपल्या टीम साठी. फलकावरची टोटल 71 धावा डीज आहे. क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष मात्रे यांचं आगमन होतंय. सरचं स्वागत त्यांचं व्यासपीठावरती.
तर चार चेंडू तर केली ते मात्र समाप्त झाल्याने पर पाहतोय त्या ठिकाणी चार चेंडू मध्ये निश्चित पाहतोय खूप चांगली फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती चौकार आरिषने दाखवला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. इथे मात्र आरिष बाद झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवरती सचिन भंडारी. सचिन भंडारी आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी मात्र जांभिवली गाव चषकामध्ये आपण पाहिलं होतं निश्चितच खूप चांगली फलंदाजी केली होती. जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली यांच्यामध्ये स्पर्धा भरवली होती. 42 धावा त्या ठिकाणी मात्र अप्रतिम टोकल्या होत्या. तोच फलंदाज तुम्ही पाहतायत. हा चेंडू सचिन भंडारी साठी, टायमिंग पाहावं लागेल, खराब टायमिंग. काबू कॉर्नर मध्ये सुरेख जेलटीपला जातोय. सचिन भंडारीला इथे मात्र मैदान सोडावं लागेल. डीजे इथे मात्र आपण पाहतोय मयूर भंडारीनं तीन चेंडू त्या ठिकाणी मात्र 12 धावा खर्च केल्या होत्या. मात्र उर्वरित तीन चेंडू शिल्लक आहेत आणि तीन चेंडू मध्ये आपण पाहतोय पूर्वी दोन चेंडू मध्ये दोन गडी बाद केलेत, कमबॅक दाखवलं जाते शेवटच्या तीन चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवरती त्या ठिकाणी हॅट्रिकची संधी असेल. या स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल का? इथे मात्र सायकल मध्ये असेल योगेश कुंभारकर ज्याने खूप चांगली फलंदाजी केली. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील हा चेंडू योगेश कुंभारकर साठी, व्हॉट अ लवली टायमिंग. शेवटच्या चेंडू वरती सुद्धा चौकार दाखवतो योगेश कुंभारकर. षटक क्रमांक पाचवा इथं समाप्त झाला. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. फलकाबाजी टोटल खूप मजबूत तुम्हाला पाहायला मिळते. 75 धावा डीज आहे. निर्णय त्या ठिकाणी मात्र शेतरक्षणाचा गंधारी बी संघाने घेतलं होतं. शेतरक्षण मात्र त्या ठिकाणी थोडासा खराब निर्णय पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी बघा आपण पाहतोय प्रथम बाळी फलंदाजी केली चिंचवली क्रिकेट टीमनं. खूप चांगली फलंदाजी झाली. खास करून आपण पाहिलं योगेश कुंभारकरनं आपल्यातून फलंदाजी केली, 36 धावा बनवल्या. याच्यानंतर आपण पाहिलं आशिष मात्रेनं 20 धावा बनवल्या. पार्टनरशिप झाली होती 57 धावेची त्या दोन खेळाडूंमध्ये. याच्यानंतर हरीश मात्रेनं मैदानावरती येऊन दोन मोठे फटके दाखवले, एक चौकार एक षटकार दाखवला. संघाची टोटल इथे मात्र 5 षटकामध्ये लागली गेली 75 धावा इथे लागल्या गेल्या आहेत. 75 धावा लागल्या गेल्यात. आपण पाहतोय जिंकण्यासाठी खूप मोठं लक्ष असेल गंधारी बी संघासमोर. अष्टविनायक गंधारी बी संघासमोर 76 धाब्यांचं मोठं लक्ष असेल. मात्र त्या ठिकाणी गंधारी बी संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. फाईट देईल का चिंचवली क्रिकेट टीमला? या धावा इथे मात्र गंधारी बी संघ चेस करेल का? मात्र त्या ठिकाणी सेकंड सत्रामध्ये खेळाचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र गणेश मात्रे यांना. म्हणजे तत्पूर्वी आपण या स्पर्धेबद्दल बोलूया. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता, सातत्याने 4 दिवस चालेल स्पर्धा. आता मात्र आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस तुम्ही पाहतात आणि 3रा दिवसामध्ये सुद्धा चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय सतीश पाटील चषक या चषकामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये निश्चितच दोन आकर्षक बक्षिसं असतील. दोन बाईक तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्गांसाठी एक बाईक असेल लकी ड्रॉ साठी 120 रुपयाच्या कुपनमध्ये एक बाईक दिली जाईल. तर स्वर्गीय सतीश पाटील स्टँडमध्ये तिथे माझं पावत्या सुरू आहेत. तर आपण त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. प्रेक्षक वर्गांना त्या ठिकाणी कॉल करतोय आणि निश्चितच आपण पाहतोय आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मात्र त्याचा लाभ घेणार आहोत. आमचे गणेश माते सुद्धा त्याचा लाभ घेतीलच. आणि एखाद्याचं नशीब त्या ठिकाणी उजळलं गेलं तर बाईक तिथे मिळेल. तर दुसऱ्या बाजूला 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आणि 32 संघापैकी 352 खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. 352 खेळाडूपैकी एक खेळाडूसाठी बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. कोण ठरेल तो खेळाडू? स्वप्नातील बाईकचा मानकरी कोणता खेळाडू ठरेल? खूप चांगली स्पर्धा आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आमचा स्पेल इथे समाप्त झालाय. स्वर्गीय सतीश पाडे चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करेल. आमचा स्पेल इथेच समाप्त झालाय. खेळाचं दुसरं क्षेत्र कसं असेल या ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जातोय प्रत्यक्ष गणेश मात्रे यांच्याकडनं डीज आहे. जगाड़ी
थैंक यू सोनू बघा सोडू मात्र संकल्पना जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे सतीश दादांचं पूर्ण जांभिवली पाडा टीमचं कारण खूप चांगल्या संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल कारण पहिली संकल्पना आपण बघितली जेव्हा नाणेफिकीचा कौल होतोय आणि जो संघ नाणेफिकी जिंकतोय त्याला मात्र चांदीचा नाणा दिला जातो ही पहिली संकल्पना आपण बघितली त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहू शकाल आमच्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉसाठी बाईक ही दुसरी संकल्पना आहे आणि या दोन संकल्पना खरोखरच या स्पर्धेला उंच भरारी घेताना पाहतोय आणि पुन्हा एकदा अभिवादन करूया स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान या सर्व टीमला आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या सत्रामध्ये आपण घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतात त्यांचं सुद्धा स्वागत गोलंदाज शिवाजी मात्रेला आपण पाहू शकाल चिंचवली संघाकडनं आणि एक आक्रमक शैलीचा फलंदाज या हंगामामध्ये शेलारपाड्याच्या मैदानावरती अर्धशतक उडणारा फलंदाज अतिश कारभारी पहिला चेंडू वरती देवीदास तिथे आहे चुकी नसणार आणि पहिला झटका लागतोय गांधारी बी संघाला सीझनमध्ये खूप टचमध्ये दिसलाय आणि खऱ्या अर्थाने दोन खेळाडूंची नावं मी पुढे घेईन जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी मी जात असतोय सोनू असो मात्र बरेचसे कॉमेंटेटरांनी सुद्धा उल्लेख केला आहे एक आक्रमक शैलीचा फलंदाज योगेश कुंभारकर आणि त्याच्यानंतर कोणता खेळाडू असेल चिंचवली संघाचा तो म्हणजेच शिवाजी मात्रे गोलंदाज शिवाजी आणि फलंदाज योगेश कुंभारकर खूप चांगला क्रिकेट त्यांच्याकडनं पाहायला भेटतोय हा चेंडू पुन्हा एकदा टापेच असेल क्षेत्ररक्षक जाईल चेंडू वरती तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती दोन धावा पूर्ण केले जातात तिसऱ्या धावसाठी परततोय आणि तिसऱ्या धावसाठी परतताना मात्र फलंदाज बाद होईल का निश्चित बाद डीजे गोलंदाज शिवाजीचा वापर शिवाजीने मात्र पहिल्या चेंडूवरती अतिशला बाद केलं यावेळेस रनआउटच्या स्वरूपाने गडी बाद होतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता पंच दहशतांना पाहतोय की लक्ष मिस करे फिरोज सरांचा इशारा येतोय नॉट आउट आणि तोपर्यंत एक सिंगल येईल तर शिवाजी पुन्हा एकदा वन्स अगेन अचंड ऑन साईडला खेळायचं होतं इनला हिट करण्याचा प्रयत्नही केला नाही आणि हा डॉट चेंडू येईल शिवाजीची गोलंदाजी खूप चांगला अँगल बनतोय बघा लेक्स्टमरती चेंडू फेकून तो आतमध्ये हणतोय आणि हे त्याची व्हेरायटी आहे आणि खूप चांगला अँगल त्याच्या हातामधून आपण पाहू शकाल एक नॅचरल अँगल बनत असतोय आणि त्या नॅचरल अँगलने शिवाजी गोलंदाजी करतोय हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट शॉटचा लक्षण योगेश आणि सचिन जातो चेंडूवरती दोन क्षेत्ररक्षक चेस करतात सचिनने मात्र खूप चांगला स्टॉप केला चेंडूला दोन धावा पूर्ण केल्या जातात गुड रनिंग बेट एंड विकेट्स यस नो वेट या तीन शब्दांचा उच्चार होतोय आणि या पाहता पाहता दोन धावा येतील सिंगल डबलने काम चालणार नाही
कारण पी वन चं षटक आहे, सर्कल पार्पेचं षटक, दोन शतरक्षक आपण पाहू शकाल, एक लॉंग ऑन थोडस स्क्वेअर आहे, एक लॉंग अपला पाहू शकाल, कॅप्टन ऑफ द टीम हरीश मात्रेला पाहू शकाल, एक शॉर्ट टर्न मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सचिन भंडारीला पाहतोय आपण. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये फेकलाय, डॉट चेंडू येईल. षटक क्रमांक पहिला संपन्न, शिवाजीचा षटक संपलाय आणि शिवाजीने आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 खर्च केल्या, तर 5 आणि त्याच्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले, एक रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाला आणि आतिश कारबारीला पहिल्याच चेंडूवरती बाद केला. डीजे षटक फेकण्यासाठी संगणकाने मात्र आरेशने लक्ष द्यायचं आहे मॅचकडे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं फेकायचे आहेत. गोलंदाज जयेश भंडारीचा वापर केला आहे. P2 षटक, शॉर्ट आपल्याचा चेंडू होता, हरेश चेंडू वरती येणारी नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिला ब्रँडेड फटका गंधारी बी संघाच्या फलंदाजच्या बॅटमधून हा षटकार. बघा, दोन मोठे फटके आणि संगणक गोलंदाजापर्यंत पोहोचलाय, कारण हा प्रेशर आहे, कारण जो दर्पण आणि प्रेशर पूर्णपणे टाकण्याचं काम केलंय. दोन मोठे फटके लागले, 12 आल्या धाबलकावरती, धावांचा मीटर वाढतोय आणि धाबलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल यावेळेस तर 17 धाबलकावरती. जयेश भंडारी आपण पाहू शकाल कशाप्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी करेल, खूप प्रेशर असेल त्याच्यावरती. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळायचं होतं, मिस केलं आणि टारी किड्डी झालं असतं, मात्र तसं काही घडलं नाही. बाईच्या स्वरूपाने सिंगल येईल, सिंगलनुसार धापलक पुढे जाते. धापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 18 3 चेंडू 13 खर्च केला जयेशने. जयेश मात्र कमबॅक करेल का, 2 फलंदाज बाद झाल्यात पहिल्या षटकामध्ये. शिवाजीने फक्त 5 षटक फेकलं आणि 71 गरज होती 4 षटकामध्ये आणि जयेशवरती हा आक्रमण. हा चेंडू स्लॉर चेंजिंग, गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन व्हेरायटी दाखवतोय आणि अशीच एक चौक कामगिरी, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. जयेश 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. अष्टविनायक गंधारी बी संघाच्या फलंदाजांना या वेळेस रोखू शकला नाही आणि चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय. हा 3 षटकार. चोवीस धाबा धापलकावरती जसतस उत्तर टीट फॉटॅट ज्याला म्हटलं जात आहे या षटकामध्ये दिलं जात आहे. 29 5 चेंडूमागे खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 होत्या आणि 5 चेंडूमागे 29 खर्च केल्या जयेशने. मात्र शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारचा प्रभावस होईल, अष्टविनायक गंधारी संघ खूप चांगला खेल दाखवतोय. यावेळेस चेंडू आभेमध्ये, शिवाजी चेंडू खाली आणि 3 झटका लागतोय अष्टविनायक गंधारी बी संघाला.
तर बघा नाणेफेकीसाठी आम्ही जसं दोन संघनायकाला आमंत्रित करतोय, कारण थोडंसं काही प्रॉब्लेम झाला तिसऱ्या मॅचसाठी, माननीय संघ अनुपस्थित राहिला आहे, त्याने आम्हाला आयोजकांना कॉल केला आहे आणि मात्र त्यामुळे आम्ही चौथी मॅच खेळलो होतोय, जरासं कॉपरेट करायचं आहे. तर गोरपे संघाचा संघनायक आणि नवीन वडवली या संघाचा संघनायक बघा, नवीन वडवलीचे संतोष म्हात्रे बदलापूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, त्यांची उपस्थिती व्यासपीठावरती आहे, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. नवीन वडवलीच्या मैदानावरती सुद्धा एक स्पर्धा येते आहे आणि खूप मोठी स्पर्धा आहे. शिवाजी दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहू शकाल, शिवाजी म्हात्रेला पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा. यावेळेस विकुरिले क्षेत्ररक्षण, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग अप आणि डीप कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शिवाजी पहिल्या चेंडूला फक्त प्लेसमेंट खूप चांगलं आहे, सचिन येतो चेंडूवरती, लॉंग ऑनमधून मिस केलं चेंडूला, मात्र तोपर्यंत रिकव्हरी खूप चांगली होती आणि सिंगल, फक्त सिंगलनुसार धापालक पुढे जाईल. धापालकावरती धावसंख्या 1 ने वाढते 25 धावा 25. बघा 25 धावा झाल्यात, मागच्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या जयेशने आणि 3 षटकार आपल्याला पाहायला भेटला अष्टविनायक गंधारी बी संघाकडनं, कारण विकेटला फार महत्व आहे. 3 झटके लागल्यात, 3 फलंदाज मैदानातून बाहेर आल्यात, आतिश कारभारी बाद झाला, त्याच्यानंतर आपण बघितलं यशवंत सुद्धा बाद झाला. हा चेंडू मात्र डोक्यांचा क्रिकेट खेळला जातोय, एकदा कम्प्लीट दुसऱ्या धावसाठी जाताना मात्र पुन्हा एकदा चौथा झटका आणि दुसरी सफलता रनआउटच्या स्वरूपाने मात्र मिळतोय. सांख्यिक यश प्राप्त केलंय चिंचिवली टीम ने. डीजे का बरेचसे प्रश्न आहेत आणि दुसऱ्यांदा रनआउटच्या स्वरूपाने गडी बाद होताना पाहिलं आपण अष्टविनायक गंधारी बी संघाकडनं, कारण हा धावांचा प्रेशर आहे, कारण 76 धावा कुठायच्या होत्या 30 चेंडू मागे आणि त्याच्यामुळे ज्या विकेट मात्र बहल करताना पाहतो, कारण देवीदास खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे, एका ॲक्शनमध्ये चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून उचलला. पुन्हा एकदा शिवाजी स्लॉट चेंजिंग गतीमध्ये परिवर्तन आणि हा डार्ट चेंडू आहे. बघा जितू लोखंडे येतोय 6 क्रमांकाचा फलंदाज. जितू लोखंडेने जेव्हा एक चेंडू 6 धावांची गरज असताना मात्र षटकार मारून मात्र मेगा फायनलमध्ये पोहोचवलं होतं गंधारी बी संघाला. शिवगर्जना क्रिकेट क्लब शेलारपाड्याच्या वतीने ती स्पर्धा होती, कारण काही असे क्षण असतात मात्र हिरो बनवतोय खेळाडूला. आणि जितू लोखंडे याने मात्र त्या मॅचमध्ये पूर्णपणे आपल्या टीमसाठी जागा बनवली आणि मेगा फायनलमध्ये तिकीट आपल्या संघासाठी मिळून दिलं होतं. मात्र ह्या मॅचला जर भजवायचे असेल तर जास्तीत जास्त आक्रमक व्हायला लागेल, मोठे फटके दाखवायला लागतील आणि शिवाजीवरती अटॅक करायला लागेल. हा चेंडू ऑनसाईडला, या वेळेस मिडविकेटच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय होतोय आणि हा बिग बिग षटकार. डीजे चुकीचा चेंडू म्हणेल मी, कारण शिवाजी नेहमीच गतीमध्ये परिवर्तन करताना पाहतोय, मात्र ह्यावेळेस चेंडूला मागे फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे चेंडू सरळ बॅटवरती आला आणि षटकार. बघा चेंडू फेकायचा आहे, जुना चेंडू द्या आपण, तापलकावरती धावा आपण पाहू शकाल 33. बघा आमची सूचना स्वयंसेवकांपर्यंत पोहोचत असेल, जास्तीत जास्त चेंडू लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करा. चला गोरपे संघाचा संघनायक धावसंख्या 33 धावा. नवीन वडवली आणि गोरपे अशी मॅच असेल,
दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतोय इथे येऊन थांबायचं आहे. शिवाजी पुन्हा एकदा हा चेंडू ऑनसाईडला गेला, मात्र शिवाजीला आपण प्रत्येकी चेंडूवरती प्रहार करू शकत नाही, अनुभवी गोलंदाज आहे. मगात लगेचच ऑबस्टिकवरती चेंडू फेकला, षटक संपला. तिसरा, तीन षटकानंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल, 33 धावा. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू, आणि 12 चेंडू मागे समीकरण असेल, बऱ्याचशा धावा पाहिजेत. 43 धावांची गरज आहे. तर बघा व्यासपीठावरती आमचे मान्यवर आपण पाहू शकाल संतोष मात्रे, बदलापूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, मात्र यांचा सत्कार केला जाईल. आमचे आयोजक स्पर्धेचे आतिश दादांक शुभ असते, मात्र सत्कार केला जाईल संतोष मात्र्यांचा. तर बघा संघनायकाने यायचे नाणेफेकीसाठी. चला नवीन वडवलीस या संघाचा संघनायक आपण या टॉस साठी. चला लवकरात लवकर या पाशली. तर मी संतोष दादांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल सुद्धा करायचा आहे. बघा 43 धावांची गरज आहे, 12 चेंडू 43 धावा. मॅच कडे सुद्धा लक्ष असेल. तत्पूर्वी आम्ही या दोन्ही संघनायकांना आमंत्रित करतोय. चल सागर, सागर पाटील भाऊ गोरपे संघाचा संघनायक, त्याच्यानंतर राजेशला सुद्धा पाहू, नवीन वडवलीचा संघनायक. बघा संकल्पना खूप चांगली आहे. जो संघ नायक नाणेफेकी जिंकेल त्याला मात्र चांदीचा नाणा दिला जाईल. बघा शुभेच्छा आल्या दोन्ही संघांसाठी संतोष दादांकडनं. आणि या वेळेस नाणेफेकीचा कौल जिंकलाय नवीन वडवली या संघाने. तर राजेश नाणेफेकीचा कौल जिंकलाय, मात्र काय डिसिजन असेल आपण प्रथम काय स्वीकाराल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार. निश्चित प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार स्वीकारता. आणि मात्र गोरपे संघ मलंगड विभागातील एक अतिशय चांगला संघ आहे. सागर पाटील स्वतः चांगला फलंदाज आहे, डावकरी हाताचा फलंदाज, सनी, त्याच्यानंतर देवा. कारण जेव्हा प्रथम फलंदाजीसाठी गोरपे संघ येईल, मात्र गोरपे संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 50 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. निश्चित 50 ते 45 धावांपर्यंत 5 षटकांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज असतील मात्र ते धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? भावेश आहे, रोहित आहे, तुषार आहे, स्वतः मी आहे. निश्चित. मात्र शेवटचा प्रश्न, मात्र आपल्याला स्पर्धा कशी वाटली आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन, जबरदस्त असं आयोजन आहे. निश्चित. मात्र राजेश बेस्ट ऑफ लक. त्याच्यानंतर आपण सागरशी संवाद साधू, सागर पाटीलशी. सागर जरा तोच प्रश्न असेल, जर नाणेफेकी तू जिंकली असती तर मात्र तुझा काय डिसिजन असता? गोलंदाजीचाच करण्याचा प्रश्न. निश्चित, गोलंदाजी स्वीकारली असती. मात्र आता नाणेफेकी हरून मात्र फलंदाजी पदरात येते. आणि आता मात्र किती धावांचा टार्गेट, कारण नवीन वडवली हा संघ सुद्धा एक स्ट्रॉंग संघ आहे, बदलापूर विभागामधून खेळतोय. आणि मात्र त्यांच्यासमोर किती धावांचा टार्गेट असेल आपल्याला 5 षटकांमध्ये? 70 ते 75 धावा उभारावं लागतील, कारण की हाय स्कोरिंग मॅच होता तिथे, ग्राउंड पण आउटफील्ड फुल फास्ट आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. निश्चित. मात्र या 70 ते 75 धावा असे कोणते फलंदाज असेल त्याच्यावरती भरोसा असेल आणि ते धावा बनू शकतात या खेळपट्टीवरती? मी स्वतः आहे, तसेच विकास, देवेश आणि शनी चांगले आता फॉर्म मध्ये नाहीत, परंतु चांगले प्रयत्न करण्याचा प्रयत्न. निश्चित. शेवटचा प्रश्न, मात्र आयोजन कसं वाटलं? कारण मागच्या वर्षामध्ये सुद्धा खेळलो होतो तुम्ही, मात्र या वर्षामध्ये काय चेंजेस वाटले आपल्याला, मात्र थोडस सांगायचंय. आयोजन तर आपल्या आपल्या भागात चांगलाच असतो, पण या वर्षी अजून चांगला प्रयत्न आहे. आणि त्याच टॉस साठी हा नवीन संपर्क आहे, चांदीचं नाणं देण्यात आले, अजून चांगलं वाटतंय. निश्चित. मात्र मॅच साठी बेस्ट ऑफ लक. क्षमा असावी प्रेक्षकांची जे आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकता, मात्र
मैदानाकडे बोलूया. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. चिंचिवली विपक्ष गांधारी बी आणि 43 धावांची गरज होती आणि मुकेश भंडारी वरती भरोसा कायम ठेवला होता आणि मुकेशचा हा षटक आणि धावफलकावरती जाऊया. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. हा चेंडू ऑनसाइडला मोठा फटका येईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. डीजे तर बघा खूप चांगलं संगीत. नाल सिनेमातील हा संगीत 2015 मध्ये सैराड हा सिनेमा आला होता नागराज मंजुलेचा. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल या सीझन मध्ये आणि या वर्षामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मध्ये हृदयाला सुन्न करणारा सिनेमा आपण पाहू शकाल. नाल सिनेमा नागराज मंजुलेचा हा दुसरा सिनेमा असेल सुपर डुपर हिट सिनेमा. कारण त्याने बरेचसे अधिराज्य गाजवला. सैराड नंतर हा नाल सिनेमा येतोय. तशी चर्चा झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल येणारे सहा चेंडू आणि समीकरण असेल सहा चेंडू मागे धावांची गरज असेल. आपण पाहू शकाल बऱ्याचशा धावांची गरज आहे. तर 35 धावांची गरज आहे. सहा चेंडू सहा षटकार कुटावा लागतील. आणि गोलंदाज आशिष म्हात्रे. बघा सहा चेंडू सहा षटकारांची गरज आहे. 35 धावा कुटावा लागतील. बघा हरीश स्वतः जातोय यशरक्षण करण्यासाठी. कॅप्टन ऑफ द टीम चिंचिवली संघाचा संगणक. हा चेंडू ऑन साइड ला केलायच होत. या वेळेस मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व चिंचिवली संघाचा असेल. पहिला चेंडू डॉट येतोय. सामन्यामध्ये मजा नसेल मात्र दुसऱ्या मॅचची थोडीशी चर्चा करूया. कारण नवीन वडवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चेंडू ऑन साइड ला गेला. सहा धावांसाठी मात्र धावांचा अंतर कापण्याचा प्रयत्न. आणि हा षटकार येतोय अष्टविनायक गंधारी बी संघाच्या फलंदाजाकडनं. डीजे तर बघा षटकार आलाय. आणि आता मात्र चार चेंडू समीकरण असेल सामना जिंकण्यासाठी. चार चेंडू मागे 29 धावांची गरज आहे. जरी चार चेंडूवरती चार षटकार कुठले तर 24 धावा येतील मात्र 29 धावा बनणार नाही. हा चेंडू ऑन साइडला केला. तर चेंडू हवेमध्ये. दोन क्षेत्ररक्षक बघा चुकी करतात. उमेश आणि मुकेश होता. आणि झेल ड्रॉप होतोय. बघा हे विकेटचं फार महत्व आहे. विकेट मिळाला असता आशिषला मात्र झेल ड्रॉप करताना पाहतोय आपण मुकेश आणि दोघांचं कॉम्बिनेशन नव्हतं. संवाद घडलं नाही. हा चेंडू पुन्हा एकदा लॉवर बुलटाचा चेंडू होता. मेडिकल क्षेत्रामध्ये देवीदास काही करू शकत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चार धावा चौकार. षटकारानंतर चौकार येतोय. फक्त चेंडू फेकायचे आहेत. औपचारता फक्त बाकी राहिल्या त्या मॅचमध्ये. जेवढी मजा प्रेक्षकांना पहिल्या मॅचमध्ये आली नाही दुसऱ्या मॅचमध्ये आली नाही मात्र दुसऱ्या दिवसांच्या सामन्यांना खूप मजा आली होती. हा सामनासुद्धा वन साईड सामना आपण बघितला. कारण 76 धावांचं लक्ष फार मोठं लक्ष होतं. योगेश कुंभारकर आशिष म्हात्रेची 57 धावांची पार्टनरशिप फार काही सांगून गेली गंधारी बी संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. हरेश जातो चेंडूवरती. प्रयत्न खूप चांगला होता. आणि या वेळेस आता सामना जिंकला गेलाय चिंचिवली संघाने. गावदेवी चिंचिवली संघ या पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन करतोय. आणि या वेळेस पुढची मॅच असेल गोरपे पक्ष
नवीन बडबली